रिस्पॉन्सिबल सिटीजन पुढे बनवणं, तर आपण नॉलेज देण्याचं काम करतोच. युनिव्हर्सिटी सांगते तो सिलेबस असतो तो बरोबर असतो चुकीचा असतो, काय जे असेल ते असेल, पण तेच चालू आहे. कधीतरी अपडेशन होतं, त्यांचा बोर्ड असतो स्टडी, काय कसला बोर्ड, तो बोर्ड ऑफ स्टडीज, तो कधीतरी 5-6 वर्षानंतर म्हणजे मागच्या जनरेशनचं काहीतरी नवीन घेऊन येतात आणि हे सगळं सुरू होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे, टू मेक हेल्प स्टुडंट रिअलाइज द रिलेशनशिप विथ माइंड बॉडी सोल सराउंडिंग अँड नेशन, ह्याचं काय? कुठल्याही शैक्षणिक संस्थेची, म्हणजे आता हे सगळे बुजुर्ग मंडळी आहेत, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू देअर वर्क, पण कुठल्याही शैक्षणिक संस्थेची ही दुहेरी जबाबदारी ठरते. फॉर्मल एज्युकेशन देणं तर आहेच, पण व्हॅल्यू एज्युकेशन त्यांना देणं, त्यांना रिस्पॉन्सिबल सिटीजन बनवणं, ह्याच्याकडे आपण बरेच वेळा दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते करता येत नाही. प्रयत्न अनेक ठिकाणी करत असतील लोक, पण समहाऊ दॅट अटमोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज मिसिंग. आज IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, CAs, ॲडव्होकेट्स, आपल्या इथे MPSC परीक्षा देऊ देणारे तहसीलदार, पोलीस सब इन्स्पेक्टर, हे काही हुशार नसतात. 10-10 लाख अर्ज येतात तेव्हा 700-800 जणांची निवड होते. दे आर डेफिनेटली बेस्ट अमंग द लॉट, पण नंतर शेवटी ते वसुली करायला लागतात. मोदी साहेबांनी एकदा भाषणात सांगितलं होतं CAंच्या, डोंट टीच पीपल हाऊ टू इव्हेड द टॅक्स, टीच पीपल टू गिव्ह ऑनरेबल टॅक्स. एखाद्या दारू प्यायलेल्या माणसाने अपघात केला तरी वकील आपली हुशारी वापरून त्याला निर्दोष सोडवतो, आणि ज्याचं खरोखर नुकसान झालं, एखादा मृत होते व्यक्ती, एखादी व्यक्ती अपंग होते त्या ॲक्सिडेंटमुळे, त्याला काहीच मिळत नाही. काय हुशारी कामाची? जी हुशारी राष्ट्र उभारणीकरता कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन देत नसेल, ऑन द कॉन्ट्ररी ती निगेटिव्ह इफेक्ट करत असेल, राष्ट्र उभारणीच्या विपरीत काही काम करत असेल, तर ती हुशारी काहीही कामाची नाही, उलट तो एक मोठा अपराध आहे. माझ्या मनात ती भावना आली की आपण शैक्षणिक संस्था जेव्हा चालवतो तेव्हा त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कुठलंही अशुद्ध काम घडता कामा नाही. 2002 मी भारतात आलो, माझं लहानपण किंवा नोकरीचाही काही काळ इथेच गेलेला आहे, त्यामुळे ह्या मातीत काय चालतं काय चालत नाही हे सगळं ज्ञान मला होतं. पण मी आल्यावर मनाशी ठरवलं की नाही, आपण फाईट करायचं, पण कसं? डिप्लोमॅटिकली फाईट करायचं. आपल्याला काम तर करायचंय, ते काम शुद्ध पद्धतीने करायचंय, मग लोकांच्या चांगुलपणाला आपण कुठेतरी हाक मारली पाहिजे, त्यांच्या हृदयात कुठेतरी देशप्रेमाचं बीज रोवायला पाहिजे. ब्राइब डिमांड हँडलिंग ही शैक्षणिक संस्थांची एक मोठी जबाबदारी आहे. ब्राइब डिमांड हँडलिंग,
लोक मागतात. कोण म्हणतं इकडे मला 10,000 रुपये मागितले, तिकडे 2 लाख मागितले, तिकडे 5 लाख मागितले, तिकडे बदली करता, प्रमोशन करता. मी एक ठरवलं की हे ही संस्था हे आयलंड ऑफ ऑनेस्टी बनवायचं. तिथे एकही अशुद्ध गोष्ट होणार नाही याची खात्री करून घ्यायची. तशाच मंडळींना आपण आत आणायचं, संस्थेचे सभासद करायचं आणि त्यांच्याकडनं सुद्धा अशाच प्रकारे काम करून घ्यायचं. आज मुलांना रोल मॉडेल्स मिळत नाहीत. डॉक्टर कलाम साहेबांनी तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की हु इज युअर रोल मॉडेल. हुशार विद्यार्थ्यांसमोर मांडला होता तो प्रश्न, नाहीतर कोणी एखाद्या नटाचं किंवा क्रिकेटरचं नाव सांगितलं असतं. पण जेव्हा कलाम साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला, प्रश्नाची जी डेप्थ आहे ती त्या IIT म्हणा किंवा कुठल्या चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना ती कळली आणि त्यांनी विचार केला, करायला सुरुवात केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे रोल मॉडेल्सच नाही. हे एक समोर उभं आहे ते सोडल्यास, म्हणजे स्वतः डॉक्टर कलाम सोडल्यास, एवढे आपण दळीद्री कसे काय झालो. ज्या देशामध्ये, म्हणजे आता जिवंत रोल मॉडेल्स त्यांनी विचारले होते, ज्या देशामध्ये एवढे चाणक्यपासून चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, गांधीजी, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, एवढ्या प्रभूती स्वातंत्र्यापूर्वी होत्या किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ होत्या, पण एवढे आपण बँकरप्ट कधी झालो की आज आपल्या डोळ्यासमोर कोणीच नाहीये. इतके बँकरप्ट आपण कसे काय झालो, कोणी केलं? मी ठरवलं की रोल मॉडेल्स पाहायला विद्यार्थ्यांना शोधाशोध करायला लागता का माने. इथला प्रत्येक कार्यकर्ता या संस्थेतला, आता मी काय, मी संस्था नाही निर्माण केले, आमची संस्था तुमच्यापेक्षा 15 वर्षाने वयाने लहान आहे, 94 वर्ष झाली त्या संस्थेला, पण हातात घेतल्यानंतर ती आपली नवीनच असते संस्था, आणि नवीन घडवायचं असेल तर ती सदोदित नवीनच असते. मी ठरवलं की इथे घडणारं प्रत्येक काम, प्रत्येक कार्यकर्ता, माझ्या सकट सगळे, हे मुलांसाठी आदर्श झाले पाहिजेत. कारण एका कृतीवरून सगळी गोष्ट कळते, जी हजारो शब्दांमध्ये कळणार नाही ती एका कृतीमधून कळते. आणि मी सुरुवात केली. सुरुवात कशी झाली? शिक्षकांची रिक्रुटमेंट, प्राध्यापकांची रिक्रुटमेंट, भेटायला यायची लोक, आमच्या ह्याला घ्या, तुमच्या त्याला घ्या, आम्ही तुम्ही काय सांगाल त्या पद्धतीने काम करू. बरं, हा शब्द उच्चारायला सुद्धा लोकांना भीती वाटते. मग मी त्यांना जे काय आहे ते सांगायचो की आमच्याकडे फक्त मेरिट आणि रिझर्वेशनच्या संबंधातला जो काही लॉ ऑफ लँड असेल तो मी तुम्हाला सांगतो. माझ्या बहिणीला सुद्धा मी आवर्जून सांगतो, माझ्या नात्याने असलेल्या बहिणीला सुद्धा मी शाळेत नोकरीला घेतलं नाही. मेरिट आणि लॉ ऑफ लँड. सुरुवात झाली, आम्ही 5 लाख देतो, 4 लाख देतो, अमुक देतो, तमुक देतो. नो, तुम्ही 24 तास संस्थेशी बांधील राहा, संस्था सांगेल ते सर्व काम प्रामाणिकपणे करा, मनापासून करा. संस्था जर का भविष्य काळात अडचणीत आली आणि तुम्हाला हाक मारली तर तुमच्या मुलांचे पालक, कारण त्यांची मुलं सुद्धा आमच्या शाळेत असतात, कॉलेजमध्ये असतात, पालक म्हणून मदत करा, देवरुखचा नागरिक म्हणून मदत करा. पण
हा व्यवहार दारप सरांनी सांगितलं हा कुठल्याही प्रकारचा होणार नाही, फुल स्टॉप. ब्राइब गिव्हिंग सिच्युएशन्स हँडल करणं आणि ब्राइब डिमांडिंग सिच्युएशन्स हँडल करणं प्रामाणिकपणा असल्यावर इझी आहे, पण तो प्रामाणिकपणा नसेल तर त्या मेनकेसारखं होऊ शकतं, पाय घसरू शकतो माणसाचा. कुणाचा 50,000 आकडा बघितल्यावर घसरेल, कुणाचा 5,00,000 बघितल्यावर घसरेल. घसरण्याचा कट ऑफ एखाद्याचा वेगळा असू शकतो, तो जो बार आहे तो वेगळा असू शकतो, पण मी ठरवलं कोणत्याही परिस्थितीत हे करायचं नाही. आणि या गोष्टीचा जिथे जिथे शक्य होईल मुलांबरोबरच्या भाषणांमध्ये, स्टाफ बरोबरच्या इंटरॅक्शनमध्ये, अन्य आणखीन कुठे काही बोलायला बोलवतात म्हणजे काही विचार सांगायला, तिथे तिथे ह्या गोष्टीचा प्रचार करायचा. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही सगळेजण संस्थेच्या मुलांकरता रोल मॉडेल्स बनलोय का नाही बनलोय मला माहिती नाही, पण बरेच विद्यार्थी म्हणतात आमच्या जीवनात तुमच्यामुळे बराच फरक पडला, किंवा पालक सांगतात की तुम्ही हे जे काही बोलता हे करता ते करता त्याच्यामुळे मुलं खूप चर्चा करत असतात घरात इन. पण आज देवरुखच्या तालुका लेव्हलच्या ऑफिस पासून ते रत्नागिरी कोल्हापूर पुणे म्हणजे सगळे डेप्युटी डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अमुक तमुक डायरेक्टर सचिव मंत्री दिल्लीतले मंत्री UGC इथपर्यंत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव हे सकारात्मकरित्या घेतलं जात. म्हणजे आजही आपली सिस्टीम इतकी करप्ट नाहीये, इतकी डिग्रेडेड नाहीये की सदानंद भागवत सारख्या एखाद्या प्रामाणिक माणसाला ती काम करू देणार नाही, उलट काम येत होत आहेत आणि ती एक्सपोनेन्शियली वाढत जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे माणगावला एकदा संघ परिवारातल्या संस्थांच्या चालकांची बैठक झाली होती, बरेच वर्ष झाले त्याला, मला वाटतं 12 साली वगैरे असेल, तुम्ही असाल तेव्हा कदाचित तुमच्यापैकी सुद्धा कोणी असेल, पूज्य भैयाजी जोशी तिथे आले होते. आणि तिथे तुमच्या आता लक्षात असेल तर तिथे लोकांना सांगितलं होतं की 2 मिनिटं उभं राहून कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर करा, पण वेळ 2 मिनिटं. ते आमचे कोऑर्डिनेटर सुनीलजी सप्रे तिथे बेल घेऊन होते, 2 मिनिटं झाली की ते बेल वाजवायचे. ही गोष्ट मी मुद्दाम सांगतोय, 2 मिनिटं झाली की ते बेल वाजवायचे. अनेक जण बोलले आणि त्या सगळ्यांच्या बोलण्याचा भाग हा होता की सरकार नॉन सॅलरी ग्रँट देत नाही, आमच्या इमारती पडायला झाल्यात, पैसे नाहीत, शिक्षक भरतीला बंदी, फी देत नाहीत लोक, करायचं कसं. सगळ्यांचा आशय उलट सुलट शब्द इकडचे तिकडचे असतील, पण आशय तोच झालं. सपरे बेल वाजवायचे, एखादा मिनिट जास्त काढून ते बसायचे, 10-12 जण बोलून झाल्यावर मी पण हात वर केला आणि मी बोलायला सुरुवात केली की संस्थांचे प्रश्न काय आहेत, सरकारकडे असलेले प्रश्न, पालकांकडे असलेले प्रश्न, शिक्षकांकडे असलेले प्रश्न, हे सतत सांगण्यासाठी ही मीटिंग बोलावलेली नसावी असं मला वाटतं. माझी काही कुणाशी चर्चा नव्हती झाली तोपर्यंत, मी पूज्य भैयाजींना पर्सन टू पर्सन काही म्हणजे मी त्यांना जरी नावाने ओळखत असलो तरी आमचं काही
इंटरॅक्शन कुठली झाली नव्हती. पण संघ परिवारातली संस्था आपली आहे, म्हणजे आपली संघ परिवारातली संस्था आहे हे जर आपण अभिमानाने सांगत असू तर आपल्याला काही पथ्य पाळायलाच लागतील. ती जर पाळली नाहीत तर तुमच्या संस्थेचं नाव खराब होईल किंवा काय हा गौण विषय आहे. पण आपली जी मातृसंस्था आहे, जिथे संस्कार आपण घेतलेत असं आपण म्हणतो, त्या संस्थेला सुद्धा एक डाग पडेल. मग आपली काय पथ्य असावीत? तर आपण व्यसन करता कमा नाहीये. कार्यकर्त्यांनी, एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जसं बापाला कळत असतं की मी दारू पितोय हे चुकीचं आहे, पण कदाचित व्यसनापोटी तो पित असेल, पण मुलापुढे प्यायला त्याला भीती वाटते की मी चूक करतोय पण ह्याने केल्यानंतर काय पुढे. ही भावना माझ्या संघाच्या प्रतिमेला ह्याच्यामुळे कुठेतरी लोक म्हणतील ना, काय ही संघाची संस्था आहे, संघाची संस्था आहे आणि तिथे हे चालतं, कोणाचं नाव खराब झालं, आपल्या कुटुंबाचं म्हणजे संघ कुटुंबाचं नाव, परिवाराचं नाव खराब झालं. हे आपण करता कामा नये. बोलता बोलता अनेक गोष्टी मी बोललो, 10 मिनिटं झाली बेल काय वाजली नाही. मी सुनीलजींना म्हटलं ती बेल वाजवायचं तुम्ही विसरलात की काय, तुम्हाला तिथे समोर 300-350 लोक बसली होती भारतीय बैठकीवर, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बोला. सुनीलजी म्हणाले तुम्ही बोला, तुम्हाला वेळेचं बंधन नाही. लोकांना ह्या गोष्टी घडायला हव्या आहेत, पण करण्याचं धाडस असणारी माणसं नाही आहेत. मी एका आमच्याच कॉलेजच्या परमिशनसाठी मंत्रालयात गेलो होतो, तिथले एक अवर सेक्रेटरी आता ते प्रमोशन होऊन आणखीन वरच्या पदावर गेले, त्यांना मी काय सांगितलं असेल, सेक्रेटरी पदाचा लेवलचा माणूस म्हणजे काय ते अवर सेक्रेटरी म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, अपर सेक्रेटरी, त्यांना मी म्हटलं पापात वाटेकरी व्हा हे सांगायला तुमच्याकडे शेकडो लोक रोज येत असतील, पण पुण्यकर्मामध्ये सामील व्हा अशी विनंती करायला मी आलोय. हे धारष्ट्याचं आहे सांगणं, पण हसरा चेहरा, धारष्ट्याचं आहे सांगणं. हे आता मी लावतो तिरंगा, रोज माझ्या शर्टावर असतो, कोणी विचारतात मला हा तू का रोज लावतोस, मला हे सतत आठवण करून देत असतो की तुझा रस्ता चुकता का म्हणे. हे लावायला हा म्हणजे मी त्या माणसा हा तू सुद्धा लावू शकतोस, पण तू रस्ता चुकवणार नसशील तर, रस्ता तू चुकवणार नसशील, तुझा चुकणार नसेल तर हे लावण्याचा तुला अधिकार आहे, नाहीतर इट इज अ डेकोरेशन पीस. बट टू मी इट इज नॉट अ डेकोरेशन पीस, डेकोरेटिव्ह पीस, इट इज माय हार्ट. दॅट इज वाय आय एम कीपिंग इट नियर टू माय हार्ट. ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने बोलायला लागतात, बोलायला लागतात. फॉर्मल एज्युकेशन सरांनी सांगितलं, आम्हाला ए ग्रेड मिळालं, माझं स्वप्न होतं ए ग्रेड मिळवणं देवरुख कॉलेजला, ऑटोनॉमस करणं हे पण स्वप्न होतं. रुरल इंडियातलं कोकणातलं तर पहिलं आणि एकमेवच आहे सध्या तरी, पण रुरल इंडियातलं सुद्धा आमचं पहिलं ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेजच्या असेसमेंट कमिटीला डॉक्टर पडियाल
म्हणून सौराष्ट्र युनिव्हर्सिटीचे फॉर्मर व्ही सी आले होते आणि एक दुसरे मध्य प्रदेशचे करंट व्ही सी होते, त्यांचं नाव मी विसरलो. त्या डॉक्टर पडियालनी माझ्याशी इंटरॅक्शन झाल्यानंतर मला तर सांगितलंच की तुमचे क्लोन्स सगळीकडे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात निर्माण व्हायला पाहिजेत देशामध्ये, तर देश सुधारेल. पण दुसरी त्यांची एक महत्त्वाची कॉमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट अशी होती की भागवत साहब आपने इस प्रिमायसेस को तीर्थक्षेत्र बना दिया है. हे मी आत्मप्रौढी करता नाही सांगत आहे, आत्मप्रौढी करता नाही सांगत, पण काय केल्यावर काय होऊ शकतं. आज आम्हाला कोणी पैसे विचारत नाहीत, विचारले तरी त्यांना कुठून तरी आता सुगंध पसरतो तसं त्यांच्यापर्यंत विषय जात असतो, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात. तावडे साहेबांनी तर त्यावेळेला फडणवीस साहेबांना माझी पहिली ओळख करून दिली, तोपर्यंत तावडे साहेबच माझे मित्र होते पण शिक्षण मंत्री असताना. तर त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं की हे देवरुखचे मोदी आहेत, त्यांची तुम्ही काळजी घ्या. मला चांगलं वाटलं, मनुष्य असतो माणसाला कौतुक केलं की चांगलं वाटतं. पण मी देवेंद्रजींना आणि विनोदजींना म्हटलं आमची कामं मात्र तुम्ही करा, मोदींची करता की नाही. मोदी साहेबांनी सांगितल्यावर तुम्ही करता, आमची पण करा. आणि सगळी कामं सगळी केली, ते शिक्षण मंत्री असताना, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना. तर आपली दुहेरी जबाबदारी आहे, फॉर्मल एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन. मग व्हॅल्यू एज्युकेशन हे तुम्ही स्वतःच रोल मॉडेल बनायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ह्याला तपश्चर्या आहे. परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी म्हटलंय की त्याग तपश्चर्या आणि तपश्चर्या त्याग आणि साधना ह्या तिघांचा संगम असेल तरच एखाद्या व्यक्तीच्या हातून फार मोठं काम घडू शकतं, कार्य घडू शकतं. मग माझ्याकडून कार्य जर मला घडवायचं असेल देशासाठी समाजासाठी, तर मला ह्या तीन गोष्टी आल्या पाहिजेत, प्रामाणिकपणा तपश्चर्या आणि त्याग. प्रामाणिकपणा माझ्या कंट्रोलमध्ये आहे, तपश्चर्या माझ्या कंट्रोलमध्ये आहे, त्याग माझ्या कंट्रोलमध्ये आहे, दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे. ह्यातलं तिन्ही गोष्टी पूज्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या स्वतःच्याच कंट्रोलमध्ये आहेत. मग मी दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचं? फक्त माझं काम आहे की हे बाणवणं स्वतःमध्ये, आणि ती मात्र तारेवरची कसरत आहे. मग आपल्याला कळतं की श्रीखंड स्वतः खाण्यापेक्षा श्रीखंड दुसऱ्याला खाऊ घालण्याचा आनंद काय आहे, काय असतो. इट इज मोर प्रोफाउंड, इट इज डीपर, इट इज बेटर आणि इट इज फुलर. हा जो आनंद आहे तो मला मिळायला सुरुवात झाली. मी शैक्षणिक दत्तक तर पहिल्या पगारापासूनच 87 साली घ्यायला सुरुवात केली. माझा पहिला शैक्षणिक दत्तक आत्ता 15-20 दिवसापूर्वी ग्लासगोला गेला स्कॉटलंडमध्ये. दीपक नाव त्याचं, त्याचे वडील दारुडे होते. तो जन्माला आला तेव्हा त्याची माता गेली होती आणि सावत्र आईबरोबर तो राहत होता. आणि तो 2 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले होते, ही त्याची परिस्थिती. आज तो मुलगा इंजिनियर झाला, लॉस एंजेलिसला गेला, तिथे 3-4 वर्ष राहिला, विप्रोमध्ये इथे भारतात परत येऊन अनेक वर्ष, आत्ता 7-8 वर्ष नोकरी केली त्याने. आणि आत्ता 15-1 दिवसापूर्वी त्याची 2 वर्षाच्या डेप्युटेशनवर स्कॉटलंडमध्ये बदली झाली. तर मला वाटतं
हाँगकाँग अँड शांघाय बँक का कुठली डॉईच बँक अशा कुठल्या तरी परदेशातल्या बँकेत आहे, मला नाव नाही माहिती. एक शैक्षणिक दत्तक ऑस्ट्रेलियात स्थायिक झालंय, मला आनंद होतो आणि मला प्रेरणा मिळते. आणि शैक्षणिक दत्तक घेताना सुद्धा मी हेच सांगतो मुलांना की तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहाल तेव्हा तुमच्यासारख्या परिस्थितीत असलेल्या मुलांना मदत करा आजूबाजूच्या. मला गरज असेल तेव्हा मी संस्थेसाठी तुमच्याकडे केव्हाही तुम्हाला फोन करीन किंवा काहीतरी मदत कर, या मुलांची फी भरायची किंवा काय जे असेल ते. दुहेरी जबाबदारी. मग फॉर्मल एज्युकेशनचे काही प्रकल्प, मग दुसऱ्या जबाबदारीचे पण प्रकल्प मी आणले. दुसऱ्या जबाबदारीचे प्रकल्प कुठले तर व्हॅल्यू एज्युकेशन. एकूण मी चार गोल्स ठरवले शैक्षणिक संस्था म्हणून, चार गोल्स. एक फॉर्मल एज्युकेशन, दुसरं एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर एज्युकेशन, तिसरं व्हॅल्यू एज्युकेशन आणि चौथं फायनान्शियल स्टॅबिलिटी. पण हे सगळं बोलायला ठीक आहे, पण शेवटी पैसा, तीही कशी करायची सगळं मी सांगतो माझ्या अनुभवातनं. तुम्हाला कदाचित काही वेगळं असणार नाही, पण तुम्ही ही संस्था चालवता. फॉर्मल एज्युकेशन, सायन्स कॉलेज आलं, PhD सेंटर झालं, कोकणातलं पहिलं रिसर्च सेंटर आमच्याकडे आहे, सायन्स रिसर्च सेंटर. MSc झालं, PhD सेंटर म्हणून मान्यता मिळाली. आणि देवरुख सारख्या ठिकाणी आज चार विद्यार्थी केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये PhD करत आहेत. केवढी अचीवमेंट आहे म्हटलं तर. म्हणजे मी लहान असताना आमच्या इथे सायन्स ज्युनियर कॉलेज त्यावेळेचं 11वी 12वी नव्हतं, म्हणून मला देवरुख सोडून मुंबईला जायला लागलं. पण आज देवरुखमध्ये माझ्या प्रयत्नाने PhD सेंटरपर्यंत सायन्स या विषयामध्ये निर्माण झालं, निश्चित आनंद आहे. हा झाला फॉर्मल एज्युकेशनचा भाग. 18 ई लर्निंग क्लासेस आहेत आमच्याकडे. आता एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर स्पोर्ट्स अकॅडमी उभारली, जवळजवळ 3.25 कोटी रुपयांची. तुमचं इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे, तिथं अनेक जणं म्हणतात अशी मुंबई पुण्यातसुद्धा नाही आहे, शहरातसुद्धा नाही आहे. एक तर मिलिटरीतले अधिकारी आले होते, ते म्हणाले आमच्या मिलिटरी कॅम्पसमध्ये पण अशा दर्जाची नाही आहे. तिथे भरपूर असतं, कारण गव्हर्नमेंट फंडिंग आहे किंवा त्यांना ते करायचंच असतं. पण हा दर्जा ऑलिम्पिक स्टँडर्डचा आमच्याकडेही नाही आहे असं मिलिटरी अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं. हे झालं. बाकी कला क्रीडा तर झालंच. कला ह्या विषयात धारप सरांना माहिती आहे, देवरुख आमच्या आठले सप्रे पित्रे कॉलेज जे आहे ते नेहमी ह्या फाईन आर्ट्स या विषयात मेडल मिळवतं, म्हणजे गोल्ड मेडल मिळवतं, छोटंसं कॉलेज असून सुद्धा. आत्तासुद्धा आमचा रहाटे म्हणून विशाल रहाटे हा विद्यार्थी आत्ता मुंबई विद्यापीठाची नॅक असेसमेंट चालू आहे, विद्यापीठाची नॅक असेसमेंट, त्याला मोठी रांगोळी त्या आमच्या विलास रहाटेने काढली, त्याला प्रसिद्धी पण मिळाली, पेपरमध्ये पण आलं. मागे नाही, स्नेहलता देशमुखांचं प्रेम आमच्या विद्यापीठावर ह्याच्याच करत आहे की माझी बहीण निधी आता सासरची पटवर्धन, तिला त्या काळी गोल्ड मेडल मिळालं होतं ती स्टुडंट असताना. आणि डॉक्टर स्नेहलता देशमुख म्हणजे त्यावेळच्या VC त्यांनी तिची देवरुखला येऊन पाठोपटली होती, कारण राष्ट्रीय पातळीवरचं युनिव्हर्सिटीला मिळालेलं गोल्ड तिच्यामुळे होतं. कलेमध्ये सुद्धा आम्ही मागे नाहीत. आमच्याकडे तर कोकणातला मोठा कलेचा ठेवा आहे, आर्ट गॅलरी आहे मोठी, आम्ही 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारलेली, मुद्दाम बघायला या सगळेजण. हा झाला तो भाग. आता व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशन करता मी काय ठरवलं की शहीद जवान स्मारक उभारायचं आणि शैक्षणिक संस्थेने उभारलेलं
पहिलं आणि एकमेव शहीद जवान स्मारक आणि परमवीर चक्र म्युझियम, खराखुरा रणगाडा, खरी खुरी तोफ, ती तोफ ठेवायला महिंद्र अँड महिंद्रने कोरी जीप दिली दान म्हणून. विमानही आम्हाला मंजूर झाले, फायटर जेट फक्त कधी मिळते त्याची वाट बघतोय. हे सगळं असलेलं शहीद जवान स्मारक उभं राहिलं. आज तिथे मुलं येतात, काय नमस्कार करतात, भले सेल्फी काढत असतील रणगाड्याच्या बाजूला उभं राहून, तोफेच्या बाजूला उभं राहून. मोठं एक वॉरशिपचं मॉडेल आहे 12 फूट लांबीचं, त्याच्या बाजूला उभं राहून काढत असतील ते. पण कुठेतरी त्यांच्यावर ते संस्कार होतात. मग काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या, पुलवामा हल्ल्याची ॲनिव्हर्सरी साजरी करायची, साजरी म्हणजे तिथे श्रद्धांजली वाहायची, शहीद दिन आणि कारगिल वॉर विजय दिवस आत्ताच झाला, हा सगळ्या मुलांना घेऊन तिथे करायचा का? त्यांच्यामध्ये कुठेतरी देशभक्ती निर्माण झाली पाहिजे, राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे राष्ट्र विचार देणं ही सुद्धा आपल्यासारख्या शैक्षणिक संस्थांचीच जबाबदारी आहे. आदरणीय धारप सरांनी सांगितलं की लहानपणचा संस्कारांचा जो काही काळ असतो, बराचसा काळ, तो विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये घालवतात. आता घालवतात हा शब्द खराखुरा सुद्धा असतो, कारण तसं मिळत नसेल तर तो घालवतातच म्हणायला लागेल. तसं जर त्यांना काही बाळकडू मिळत नसेल तर, पण आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला राष्ट्र विचार देणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. मग ह्याच्याकरता शहीद जवान स्मारक आलं. आता मी नवीन एक प्रकल्प हातात घेतलाय, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती मंदिर. त्यांच्या जीवनावर 35 पोर्ट्रेट्स 4.5 फूट बाय 3 फुटांची मोठी, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगावरची, जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत त्यांच्या 35 प्रसंगांची तैलचित्र, ती ठेवायला एक स्वतंत्र 3,500-4,000 फूट चौरस फुटाची एक छान देखणी इमारत, अशी षटकोनी टाईप डिझाईन पण झाली ती, म्हणजे आर्किटेक्चरल डिझाईन पण झाले. हे करायचं कशा करता? संस्कारांकरता. मिलिटरी एज्युकेशन चालू केलं आम्ही. सर्व माजी सैनिक, म्हणजे जे काही तालुक्यात ते माजी सैनिक आमच्या कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मिलिटरी एज्युकेशन मोफत शिकवतात. कशामुळे निर्माण झाले? शहीद जवान स्मारकामुळे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, त्यातला अमेय कदम नावाचा मुलगा आत्ता काय ते CRPF का कुठल्या एंट्रन्समध्ये वेटिंग लिस्टपर्यंत गेलाय, आणि काही कोर्ट केस झाल्यामुळे ते रिक्रुटमेंट बंद आहे, म्हणजे ती व्हॅलिडिटी त्याची कोर्टाने स्टे केले. हे निर्माण करणं आपल्याच हातात आहे, फक्त प्रामाणिकपणा, तपश्चर्या आणि त्याग ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर ते शक्य आहे. म्हणजे ह्या तत्वप्रणाली आहेत की राष्ट्र हे ईश्वर आणि राष्ट्रसेवा ही ईश्वर सेवा, हे तर आहेच, पण नगरोदय से राष्ट्रोदय, माझ्या नगराचा जर उदय झाला नाही तर राष्ट्राचा उदय होणार नाही. राष्ट्राचा उदय म्हणजे फक्त मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर, हैदराबाद, इथेच मोठमोठ्या फॅसिलिटीज, इथेच एम्स, इथेच IIMs, इथेच IITs, मग आमच्या मुलांनी काय करायचं? मग त्या संस्थांमध्ये जाण्यासाठी जे काही करायला लागतं ते आमच्या संस्थांनी दिलं पाहिजे. आणि ज्याच्यासाठी जायचंय, जे करण्यासाठी जायचंय ते काय आहे, हा राष्ट्र विचार या विद्यार्थ्यांपर्यंत सतत 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 सांगायला पाहिजे. कारण रोज बॅचेस बदलत असतात, जुन्या जातात, नवीन येतात. हे जर आपण केलं तर खरोखरच आपण या नालंदा किंवा
तक्षशिला ह्या युनिव्हर्सिटीचे आपण हेअर आहोत, पुढचे वारस आहोत. ते जर केलं नाही तर मग काय, आमच्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा ह्या सगळ्या शिक्षण सम्राटांच्या अनेक संस्था आहेत, अनेक संस्था आहेत, तिथे काय चालतं सगळ्यांना माहिती आहे. तसे राष्ट्राला उपयोगी न ठरणारे विद्यार्थी घडवणं किंवा स्वतःचा धंदा करण्याकरता एखाद्याला डॉक्टर केलं, एखाद्याला आणखीन काही केलं, ह्या याने राष्ट्र मोठं नाही होऊ शकत. राष्ट्र मोठं होऊ शकत नाही. आज अफगाणिस्तानमध्ये सगळं आपण बघतोय की सोन्याची ताटवाटी असलेल्या घरातल्या लोकांना सुद्धा पलायन करायला लागते. काय उपयोग आहे त्याचा? कारण राष्ट्र हेच शिल्लक नाही राहिलं. आज त्याची आणखीनच जाणीव होते की आपल्याला राष्ट्र म्हणून खरोखरच काहीतरी शिल्लक राहायला हवंय. आपल्या नातवंडांकरता, पंतवंडांकरता किंवा त्याही पुढे 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर. नाहीतर आपण आपले पुन्हा शिवाजी महाराज कधी येत आहेत या प्रतीक्षेत राहणार. पण शिवाजी महाराज जन्म घेण्यासाठी जे वातावरण करायला लागतं ते वातावरण आपलं झालं पाहिजे. ती तरी जबाबदारी माझी आहे, आपली आहे, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आणि ती आपल्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यामधून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि ती जात नसेल तर ती आपण दवडली पाहिजे त्यांच्यापर्यंत, सतत सतत बोलत राहिलं पाहिजे. तर वेळ किती आहे मला माहिती नाही. बघा, ही तत्वप्रणाली झाली की नगरोदय से राष्ट्रोदय, झिरो टॉलरन्स फॉर करप्शन, सेल्फलेस सर्व्हिस. आता एक मी नक्की खात्री देऊ शकतो की ह्या इन्स्टिट्यूटमध्ये येणारा पैसा ह्यांच्या घरी कुणाच्या जात नाही, 100% मला खात्री आहे. विचारायलाच नको किंवा असा कोणत्याही प्रकारचा संशय यायलाच नको. पण देताना जेव्हा आपले हात दगडाखाली आहेत म्हणून आपल्याला द्यायला लागतं, ही जी एक डिफिटिझमची भावना आहे, पराभूत वृत्तीची भावना परिस्थितीमुळे येते. त्यांचा सुद्धा इलाज नसतो, मी काही दोष असा कुणा एखाद्या व्यक्तीला देणार नाही. पण झगडलं तर होतंय हे तरी मी माझ्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगू शकतो. आणि अशा एकाच नव्हे अनेक सातत्याने घडलेल्या. ही जाणीव आपणा सर्वांमध्ये निर्माण व्हावी हा हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे. आता कार्यप्रणाली, तत्वप्रणाली झाली, कार्यप्रणाली पुन्हा तेच आहे की भ्रष्टाचाराबाबत ठाम भूमिका. म्हणजे रिक्रुटमेंटला पण पैसे घ्यायचे नाहीत आणि वर पण पैसे द्यायचे नाहीत, जे काय असेल ते शुद्ध. सतत मदतीचीच भूमिका. आता आमच्याकडे सुद्धा, आम्ही गरीब आहोत, आमची फी रद्द करा, हे करा. मी तर एक गोष्ट लक्षात ठेवले की येणारा याचक हा परमेश्वर, परमेश्वराचं रूप आहे असं समजून प्रत्येकाला जास्तीत जास्त, बऱ्याच वेळा आउट ऑफ वे जाऊन सुद्धा मदत करायची. त्यामुळे मदतीचीच भूमिका आपण ठेवायला पाहिजे. स्टाफ, विद्यार्थी, पालक आणि जनरल पब्लिक जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे हेच बोलत राहायचं. म्हणजे आपली एक प्रतिमा निर्माण होते आणि आपल्याविषयी लोक वेगळा विचार करायला लागतात, चांगला विचार करायला लागतात. हे सुद्धा ह्याच्यातनं एक मोठा त्याचा इफेक्ट आहे. ह्या सगळ्या कल्चरची सतत चर्चा करायची. आता तुम्हाला माहिती आहे शेगावचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झालं 81व्या वर्षी. महाराष्ट्रातला गजानन महाराजांचा भक्तगण इतका मोठा आहे, म्हणजे महाराष्ट्रातला तर आहेच पण जगभरातला, अशी एकही व्यक्ती नसेल की त्याला दुःख झालं नाही. मी तुम्हाला खरं सांगतो,
ते पण एक माझं प्रेरणास्थान होते. 2006 साली मला आदरणीय भाऊंशी 2 तास गप्पा मारण्याची संधी मिळाली, फक्त दोघंच आम्ही. आणि मग त्यांची कार्यपद्धती कशी आहे, ते सगळ्यांना कसे उद्युक्त करतात काम करायला, आणि 17,000 आज त्यांचे सेवक वेटिंग लिस्टवर आहेत मोफत काम करणारे, फक्त जाताना नारळ घेऊन जायचा. हे कसे निर्माण झाले, कोणी प्रेरणा दिली त्यांना? शिवशंकर भाऊंच्या आणि कार्यकारी मंडळाच्या बिहेवियरने, वर्तणुकीने त्यांना प्रेरणा दिली. गजानन महाराज हे स्थान आहेतच, अन्य संस्था काही कमी आहेत. त्यामुळे श्रद्धा भक्ती हा भाग आहे, तो बाजूला ठेवू आपण. पण तिथलं व्यवस्थापन हे जर शुद्धतेने काम करत असेल तर रिसोर्सेसची कोणतीही कमतरता संस्थेला येत नाही, अजिबात येत नाही. मी तर एक एक प्रकल्प चालू करतो तेव्हा शून्य पैसे असतात. मी एक सुरुवातीला सीड मनी म्हणून एक खात्यात 5,000 रुपये माझ्याकडचे घालतो, आणि बघता बघता 2-2, 3-3 वर्षात 3-3, 4-4 कोटींचे प्रकल्प कसे उभे राहतात हे मलाच कळत नाही. आमची स्पोर्ट्स बिल्डिंग 63 लाख रुपये आम्हाला UGC कडनं मिळाले, पण त्या स्पोर्ट्स बिल्डिंगला, कारण मी दुपटीपेक्षा मोठं करायचं ठरवलं. स्वप्न पण तशीच बघायला लागतात. चंद्रावर माणूस जॉन केनेडीने स्वप्न बघितलं म्हणूनच जाऊ शकला. कुठली टेक्नॉलॉजी माहिती नव्हती तेव्हा, कॉम्प्युटर्स नव्हते, टेक्नॉलॉजी माहिती नव्हती, क्रायोजेनिक इंजिन्सचा सुद्धा शोध लागला नव्हता. म्हणजे अति थंड वातावरणात स्ट्रेंथ असलेलं मटेरियल सुद्धा क्रायोजेनिक निघालं नव्हतं. स्वप्न बघितलं, 8 वर्षात ते चंद्रावर गेले. हिटलरच्या आधी आपला बॉम्ब, अणुबॉम्ब तयार झाला पाहिजे असं आईन्स्टाईननी रुझवेल्टना पत्र लिहिलं, द मोस्ट सिन्सिअर लेटर इन द वर्ल्ड असा ज्याचा उल्लेख केला जातो. कारण त्या वेड्या माणसाने जर पहिला बनवला तो जगाला बेचिराग करून टाकेल, त्याच्या आधी आपण बनवला पाहिजे. आणि मग त्या ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली मॅनहॅटन प्रोजेक्ट निर्माण झाला, आणि साधारण 2-1 वर्षाच्या कालावधीत गुप्तपणे न्यूक्लिअर बॉम्ब तयार झाला. रुझवेल्ट यांचं देहावसान झालं मधल्या काळात, पण नंतर आलेले राष्ट्रपती हॅरी ट्रुमन यांनी हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकले आणि युद्ध संपलं. राष्ट्रविचार दिला त्यांनी. आस्क नॉट व्हॉट युअर नेशन डज फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर नेशन. हे जे केनेडींचं महत्त्वाचं विधान आहे, प्रेरणादायी विधान आहे, तो राष्ट्रविचार आहे नाहीतर काय आहे? तशाच विचारांची आणि तेच विचार आपल्या ह्या मुलांमध्ये, आपल्या विश्वामध्ये का होईना? उद्या मी आणखीन कोणी मंत्री झालो असं धरून चाला, हायपोथेटिकली विचार करायला काहीच हरकत नाही. मी आज हे सांगतोय तेच सांगणार तिथे पण. स्कोप वाढला, इन्फ्लुएन्स एरिया वाढला, इन्फ्लुएन्स डोमेन वाढला, पण सांगणारी व्यक्ती तेच सांगत राहणार. चांगलं करायला पाहिजे, चांगलं घडवायला पाहिजे, तरच राष्ट्र उभं राहू शकतं. मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ही आजच्या भरकटलेल्या समाजामध्ये लास्ट होप इन अवर कंट्री आहे, लास्ट होप, शेवटची आशा, आशास्थान आहे, की जिथे तुमच्याकडे नवीन नवीन मडकी येणार आहेत. म्हणजे मडकी काय म्हणतोय मी, कुंभार मडकी घडवतो म्हणून नवीन नवीन माती येणार आहे, दरवर्षी येणार आहे, ती पृथ्वीच्या अंतापर्यंत येत राहणार आहे. त्यांना घडवण्याचं काम हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं जर शिक्षण संस्थेने ठरवलं नाही तर ह्या देशाला दुसरा कोणताही वाली नाही. नाहीतर IAS ऑफिसर दरवर्षी येतील,
708 IPS ऑफिसर्स दरवर्षी येतील, 708 CAs होतील, ॲडव्होकेट्स होतील, शिक्षक होतील, प्रोफेसर्स होतील, आणि बदली करता जिल्हा परिषद अध्यक्षांना 50,000 रुपये नेऊन देतील, प्रमोशन करता आणखीन काही लाख रुपये नेऊन देतील, काय उपयोग आहे? त्यामुळे माझा त्याग हे मला मिळणार दुःख नसून तो राष्ट्र उभारणीतला माझा सहभाग आहे हे जोपर्यंत आपल्या मनावर बिंबत नाही तोपर्यंत ह्या देशाची तुलना आपण डॉक्टर कलामांनी स्वप्न जरी बघितलं असेल 2020 त्यांना डेव्हलप नेशन करायचं होतं, डेव्हलपिंग नेशनचं डेव्हलप नेशन म्हणून करायचं होतं. आज 2021 आहे, झालोय का आपण? पुढच्या 20-25 वर्षात होईल असं वाटतंय का आपल्याला? आता कदाचित मोदीजी आल्यामुळे आपल्याला थोडीशी आशा आहे की आपण त्या दिशेने प्रवास तरी चालू केलाय. त्या डेस्टिनेशनला कधी पोहोचू माहिती नाही, पण प्रवास तरी चालू केलाय. नॉट ए स्मॉल थिंग. तर ह्या प्रवासाचा भाग आपण होणं हे गरजेचं आहे, आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्यासारख्या शैक्षणिक संस्थांना ज्या मिंटिंग मनी मिंटिंग मशीन म्हणून आपण काढलेल्या नाही आहेत आपल्या पूर्वजांनी, तर त्या काळाची गरज होती म्हणून काढलेल्या आहेत, तशी आपल्या काळाची गरज म्हणून आपण आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून अशा पद्धतीने पुढे जाणं खूप गरजेचं आहे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आर द लास्ट होप्स ऑफ बेटरिंग द कल्चर ऑफ दिस नेशन, आणि ते जर आपण केलं नाही तर आपण ह्याच्यामध्ये आलेलं चांगलं पण न आलेलं बरं हे जर करायचं नसेल तर. मी पहिलं काय केलं स्पष्टपणे सांगतो, वेस्टेड इंटरेस्ट ग्रुपना पहिले बाहेर काढले. मला माहिती आहे लाईव्ह चाललेलं आहे, नो वेस्टेड इंटरेस्ट. मग अशी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या बहिणीला सुद्धा मी नोकरी दिली नाही. जे काय करायचं ते समाजासाठीच झालं पाहिजे आणि समाजाच्या मदतीने झालं पाहिजे, आणि असं जर आपण केलं तर आर्थिक रिसोर्सेस तर कमी पडत नाहीतच, पण लोकसुद्धा लोकांनाही चांगलं घडायला हवंय ना, लोकांनाही चांगलं घडायला हवंय. पूर्वीच्या कदाचित त्याच्या काही करिअरच्या काही भागामध्ये तो वाल्या असेल झालेला, पण आपल्या संपर्कात आल्यावर तो वाल्मिकी झाला पाहिजे आणि त्याचं प्रायश्चित्त पण त्याला घ्यायला लावलं पाहिजे. आपण मी बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही केलेल्या पूर्वीच्या पापांचं प्रायश्चित्त घेण्याकरता सुद्धा तुम्ही ह्या प्रकल्पाला मदत करू शकता. सांगायचा मुद्दा काय आहे की गोड पद्धतीने कडू पद्धतीने ह्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवणं खूप गरजेचं आहे, आणि तरच शैक्षणिक संस्थांमध्ये समाजातल्या चांगुलपणाचं एकत्रीकरण होऊ शकतं. मी चांगला आहे, हे चांगले आहेत, ह्या चांगल्या आहेत, चला आपण एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं करूया. तुम्हाला कुठेतरी एखाद्या वेळी उपाशीपोटी जायला लागेल. मी अमेरिकेत ना आलो लोकांना वाटेल जरा हा मोठा सुटाबुटातला असेल, हा असेल, ते असेल, ते असेल. एका रात्रीत मी स्वतःला बदलवून टाकलं. तिकडे त्या तिकडची गरज किंवा तिकडचं कल्चर म्हणून मी सुटबूट घालायचो नाही असं नाही. तिकडे गाड्या होत्या 3, पण इथे आल्यावर मी सायकल चालवायला सुरुवात केली. नो 4-व्हीलर, नो 2-व्हीलर, चालत जायचं लोकांपर्यंत. आणि मी सांगतो तुम्हाला, त्या टॉयलेटच्या वेळी एका इलेक्ट्रिसिटी नसलेल्या झोपडीतल्या एका मजुराने, म्हणजे ते आपल्या कोकणात ती अशी लंगोटी लावतात मजूर,
अशा एका मध्यमवयीन शेतकऱ्याने किंवा मजुराने 25 रुपये मला काढून दिले होते मिणमिणत्या त्या ह्याच्यावर, रॉकेलच्या दिव्यावर, छोट्या चिमणी चिमणी ज्याला म्हणतो, असे काढून कुठलं तरी रुमाल काढला त्याने. त्यांनी मी नमस्कार केला त्यांना, म्हटलं मला तुम्ही खूप मोठी प्रेरणा दिलीत, हे 25 रुपये तुम्ही ठेवा, तुम्हाला काही गरज असेल मदतीची तुमच्या मुलांच्या शिक्षणाकरता वगैरे वगैरे जी काय असेल तर तुम्ही माझ्याकडे जरूर या, कारण तुमच्यामध्ये चांगुलपणा आहे. मी हे जर 25 रुपये तुमच्याकडनं घेतले आणि घरी गेलो तर मला रात्री झोप लागणार नाही. त्यावेळेला 100 रुपये मजुरी होती 2001 साली, आता ती 400-500 रुपये झाले एका मजुराची. तुमच्या 100 रुपये नाही म्हणाले, अहो माझीच मुलं जातात ना शाळेत, घ्या तुम्ही 25 रुपये. चांगुलपणा लोकांमध्ये आहे. आमचे मॅनचेस्टरचे डॉक्टर रवी आपटे हे मला कुठेतरी मुंबईत का पुण्यात कुठे भेटले मला या माहिती नाही, बहुतेक मी म्हणतो गजानन महाराजांनीच आमची ओळख करून दिली. कुठेतरी असं एक्झिबिशन बघायला काय काय मी पण गेलो होतो, ते पण आले होते इंग्लंडहून, ओळख झाली आमची. आणि 10 वर्षानंतर त्याने आमच्या संस्थेला देवरुखला या स्पोर्ट्स बिल्डिंग करता 50 लाख रुपये दिले. सांगायचा मुद्दा काय आहे की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे शुद्धतेचंच, इट शुड बी द इम्प्रेशन ऑफ प्युरिटी. मग तुमचा चेहरा काय माझ्यासारखा गोराच असायला पाहिजे असं नाही, किंवा डोळे घारेच असायला पाहिजेत असं नाही. फर्स्ट इम्प्रेशन शुड कन्व्हे द प्युरिटी ऑफ युअर माइंड अँड हार्ट. हे सगळं सोपं आहे जगात, लोक खोटं का बोलतात हे मला नेहमी आश्चर्य वाटत. कशाला बोलायचं खोटं 99.99% गोष्टींमध्ये? 0.01% मध्ये काही चांगलं घडत असेल तर एखादा नरोवा कुंजरोवा करायला हरकत नाही, खरी गरजच नसते. हे जे ही जी माझे सत्याचे प्रयोग महात्माजींनी लिहिले आहे, तसं मी माझंही आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली. जवळजवळ आत्ता करोना काळापर्यंतचा भाग लिहून झालाय जन्मापासूनचा. त्याच धर्तीवर मी नाव ठेवलंय माय एक्सपेरिमेंट्स विथ प्रॉमिसेस. इंग्लिशमधनं लिहिते, बघूया कसं जमते, मराठीत पटकन लिहायला जमत नाही, कारण आता ती सवय झाली पहिल्यापासून इंग्लिशमध्येच विचार करायची, इंग्लिशमध्येच बोलायची. मग हे सगळं करत असताना आता शेवटचा भाग मी घेतो की मॅनेजमेंटने, पूज्य भैयाजींच्या समवेत झालेल्या भाषणामध्ये मी जे म्हटलं की आपल्याला काही पथ्य पाळायला लागतात, ती पथ्य अशी आहेत. तर आमच्या इथे संस्थेमध्ये कोणाला सभासदच करून घेत नव्हते, भीती असते की नवीन आले तर आपल्याला शिकवत बसतील किंवा आपल्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो. मला आश्चर्य वाटायचं की का करणार कोण काम. आज जर आमचे हे 88 वर्षांचे नेने साहेब किंवा हे दुसरे को जोशीजी, आता आडनावं लक्षात नाहीत, आठवले साहेब, हे जर इथे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून यायला लागले तर त्यांना अवघड आहे काम करणं आत्ता एवढ्या वयात. ती धुरा कोणीतरी सांभाळायला पाहिजे. त्याच्यामुळे यंग ब्लडला आपण संस्थेमध्ये आणायला पाहिजे. आता यंग ब्लडला संस्थेमध्ये आणायला पाहिजे म्हणजे कोणालाही आणायचं का? त्याचं चालचलन बघून, त्याचा भ्रष्टाचाराचा इतिहास, तो व्यसनी आहे का नाही आणि काम करायला उत्सुक आहे का. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला एक रस्त्यावर, मी लहानपणापासून त्यांना ओळखत होतो चेहऱ्याने गावातलेच असल्यामुळे आणि आमचं गाव छोटं असल्यामुळे, कुमार भोसले
हे एक दिवशी मला त्यांनी थांबवलं आणि म्हणाले, भागवतसाहेब तुमच्या कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं व्हेंडिंग मशीन आहे का मुलींना लागणारं? किती? आणि हा पुरुष विचारतो आहे ना प्रश्न, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हटलं आहे, बसवलं आहे मी 5 रुपयात, नाणं टाकलं की येतं. कारण नॅकची पण ती गरज होती, म्हणजे नॅकची गरज होती म्हणून नाही बसवलं, आम्ही बसवलं खूप आधीच. नॅकवाल्यांना काय करायचं त्याच्याशी? पण हा एक नाजूक प्रश्न एका पुरुषाने मला विचारला, मला अतिशय आनंद झाला. म्हटलं उद्या तुम्ही संस्थेत या, आपण गप्पा मारूया. मग मी म्हटलं का तुम्ही प्रश्न विचारलात? नाही म्हणाले, असं मी पेपरमध्ये वाचलं की असं काही नसतं, मग मुलींचे काही प्रश्न निर्माण होतात. म्हणून माझ्या सहज मनात आलं की विचारूया, नसतं तर मी देणार होतो. बघा, प्रामाणिकपणे आहे, त्याग पण करायची तयारी आहे. कारण तेव्हा त्याचं काहीतरी 12,000 रुपये त्या वेंडिंग मशीनची किंमत होती त्या काळी. मी 12,000 रुपये द्यायला तयार आहे म्हणाले ते, नसेल तर ते काय असेल किंमत ती? म्हटलं हे बघा, ते 12,000 रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, पण उद्या 25,000 चेक घेऊन या. कारण आम्ही मेंबरशिपसाठी 25,000 रुपये डोनेशन, आणि ते सुद्धा मेंबरशिप ऑन इन्व्हिटेशन ओनली, नाहीतर भ्रष्ट मंडळी तयारच आहेत यायला आज 25,000 रुपये देऊन. 25,000 रुपयाचं चेक घेऊन या आणि संस्थेचे सभासद व्हा. संस्थेचे सभासद मला तुम्हाला का करायचं आहे? कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी करुणा आहे. विद्यार्थ्यांकरता काहीतरी झालं पाहिजे, विद्यार्थिनींकरता काहीतरी झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला देणगी सुद्धा द्यायची तुमची तयारी आहे. म्हणजे छोटा त्याग करायची तयारी आहे. आज ते आमचे उपाध्यक्ष आहेत. असं बघून बघून, एक आमचे शिरीष फाटक म्हणून आहेत, रिटायर्ड असिस्टंट लेबर कमिशनर होते पुण्याला, काही कारणामुळे VRS घेतली त्यांनी, पुण्याला जायचा कंटाळा येतो म्हणून आले. आज संस्थेचे सेक्रेटरी आहे, अतिशय क्लीन पद्धतीने काम. अशा मंडळींना आपण आत आणणं आणि मॅनेजमेंटमध्ये ओल्ड आणि यंग याचा मिक्स असणं हे खूप गरजेचं आहे. आता आपले नेने साहेब यंग आहेत, माझ्यापेक्षाही तरुण आहेत ते. ओल्ड आणि यंग, ओल्डनी आशीर्वाद द्यावेत, अडचण आली तर मार्गदर्शन करावं, रिसोर्सेस जमवावेत, कारण त्यांच्या शब्दाला किंमत असते, आणि यंग लोकांनी कृतीने आपली किंमत वाढवावी. अशा पद्धतीचा जर मिक्स असेल आणि ही तत्व प्रणाली कार्य प्रणाली गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऑफिसर्स बरोबर रॅपो असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला तिथेच जायला लागतं. प्रॉव्हिडंट फंड, आता आमच्या संस्थेचा तुमचाही व्यवहार तसाच असेल, प्रत्येक वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं आमची स्क्रुटिनी होते. म्हणजे इन्क्वायरी म्हणत नाही मी, इन्क्वायरी हा शब्द कसा काही घडलेलं असेल तर इन्क्वायरी, पण स्क्रुटिनी होते. एवढा कोट्यावधींचा व्यवहार आहे, सगळं बघतात. मी फक्त त्या इन्कम टॅक्स ऑफिसरना एक फोन करतो, संस्था काय आहे हे सांगतो, पण प्रत्येक वेळी तिथे बदलत असतात. मग तुम्ही त्यापूर्वीच्या आमच्या कुलकर्णींना विचारा, किंवा आणखीन कोण तिथे अथणी म्हणून होते त्यांना विचारा आमच्या संस्थेबद्दल. मी हे सांगतो हे खरं आहे का चूक आहे, आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की म्हणजे मोस्ट करप्ट लोकांनी सुद्धा मला सहकार्य केलेलं आहे. कारण त्यांच्यात एव्हरीबडी इज नॉट परफेक्टली ब्लॅक ऑर परफेक्टली व्हाईट, एव्हरीबडी इज ग्रे. मग निरक्षीर विवेकाने आपण त्याच्यातलं ग्रे मधलं व्हाईट
काढायचा प्रयत्न करायचा, कारण तेवढंच आपल्या हातात आहे. त्यांची काही आपण बदली करू शकत नाही, त्यांना आपण बडतर्फ करू शकत नाही, त्यांना आपण शिक्षा करू शकत नाही. पण त्या ग्रेमधलं व्हाईट घ्यायचं आपण, म्हणजे चांगलं घ्यायचं, चांगलं करायला लावायचं, आणि मग रेप्युटेशन वाढत जातं वाढत जातं वाढत जातं, आणि मग आपल्याला काहीच कमी पडत नाही. आता मी विज्ञान केंद्र कोकणातलं पहिलंच आहे, 7 कोटींचा प्रकल्प आहे तो. पहिली फेज आहे 4 कोटींची, ते आता 4 कोटी मी जमवलेत, 40-1 लाख रुपये कमी पडतात, पण ते होतील. माझं कॅल्क्युलेशन जे काही मनात आहे, एक साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत उरलेले 40 लाख रुपये नक्की मिळतील. पण अशी स्वप्न बघायला सुरुवात केल्यानंतर ती स्वप्नसुद्धा परमेश्वरच पुरी करत असतो, फक्त त्याच्या तत्वप्रणालीप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे, परमेश्वराच्या तत्वप्रणालीप्रमाणे. म्हणजे सत्यमेव जयते ह्या तत्वप्रणालीप्रमाणेच आपण जर चाललो तर खरोखरच तोच आपल्याला मार्गदर्शन करत असतो, तोच रिसोर्सेस मिळवून देत असतो, कारण त्या